महाबळेश्वर पाचगण येथील अनधिकृत बांधकामास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी आणि स्थानिकांवर कायदेशीर कारवाईच्या नावाखाली अन्याय होऊ देऊ नये अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मी विक्रम अंकुश वाघ, सातारा जिल्हा, भारतीय मराठा महासंघ, सातारा जिल्हाध्यक्ष. अनेक दिवसापासून माननीय जिल्हाधिकारी सोय यांनी आदेश काढलेले की अनधिकृत बांधकाम महाबळेश्वर पाचगणीचं पाडणार किंवा नोटिसा बजावलेल्या आहेत. अनेक नोटिसा लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत. तर आम्ही आज निवेदन अशा पद्धतीनं दिलं की बाबा, निवेदनाचा हेतू असा होता की निवेदन देत असताना तुम्ही नोटिसा बजावल्या ठीक आहे, परंतु त्या काळात ज्या काळात बांधकामं झाली त्या काळात जे प्रांत होते, तहसीलदार होते, मंडल अधिकारी होते, परत ग्रामसेवक होता, तलाठी होता, त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? तर यासाठी मी स्वतःहून माझ्या स्वतःच्या ह्यानं ती पत्र कुठे आहे, हां, मी स्वतःच्या रक्तानं अशा पद्धतीनं पत्र लिहिलेलं आहे. ती माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मी पोस्टानं पाठवणार आहे की सातारा जिल्हा मुख्यमंत्री साहेब तुमचा जिल्हा आहे आणि तुमच्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीनं अधिकारी वागत असतील, प्रथमतः कारवाई करायची आहे तर जरूर करा. अनधिकृत बांधकामं पाडलीच गेली पाहिजेत, परंतु जे अधिकारी त्याला खरोखर खतपाणी घालत होते आणि डोळेझाकपणा करत होते त्या अधिकाऱ्यावर जर कारवाई केली नाहीत तर स्थानिक पदाधिकारी किंवा स्थानिक लोक आम्ही बरोबर घेऊ पाचगणी महाबळेश्वरचं आणि एक जनआंदोलन तुमच्या विरोधात उभरू, ह्यासाठी आम्ही आज निवेदन जिल्हाधिकारी सो यांना दिलेलं आहे. तरी लवकरात लवकर याची दखल निवेदनाची घ्यावी व सर्वसामान्यांना जिल्हाधिकारी सो यांनी न्याय द्यावा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. किती अधिकारी आहेत आणि कोण कोण? मी आता नाव जी घेतली की बाबा अधिकाऱ्यांची कुठल्या कुठल्या, की ज्या वेळेस अनधिकृत बांधकामं झालं, ज्यावेळेस जे प्रांत होते, जे तहसीलदार होते, दुसरी गोष्ट मंडलाधिकारी, सर्कल म्हणजे मंडलाधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक आणि स्थानिक तलाठी यांना तर माहीतच असतात बांधकामं कुठं चालले आहेत किंवा काय चालले आहेत. तर त्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा निलंबनाची कारवाई, खात्यानिहय चौकशी करावी आणि निलंबनाची कारवाई करावी असं भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकारी सोय यांच्याकडे मागणी केली.